लगा कैसे समझ ले चाय समझ चाय वाला समझलेस नहीं है चाय आणि इडली डोसा बस भाई काहीच नाही मित्रांनो इकडे फुल दुःख आहे आणि इकडे भात पेरणी सुद्धा झालेली आहे तुम्हाला मी दाखवतो बेल मिक्स How much your budget room? Budget is 1000 per day. नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण जायचं मुंबईला मुंबईला फक्त म्हणजे मित्र मुंबईला जायचं नाही आपण पुढच्या रात्री मुंबईतून पॉंडिचेरीला जायचं आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी सर्व काही शेअर करणार आहे पॉंडिचेरीमध्ये गेलं तर तिकडे परिसर काय काय तिकडे राणीमानी कशा आहे तिकडे आम्ही काय करणार आहे काय खाणार आहे काय पिणार आहे तीन दिवस मित्रांनो तुम्हाला सर्व काही व्हिडिओ शेअर करणार आहे माझ्यासोबत माझा मित्र पण आहे आणि मी आत्ता एक कार्डमध्ये माझ्या होमटाऊनच्या इथं म्हणजे माझ्या घरच्या इथं हा आजूबाजूचा परिसर घराच्या तुम्ही प्रत्येक इंट्रोला बघता व्हिडिओला बघता तो तर सध्या मित्रांनो आपली इथून ट्रेन आहे कराडमधून मुंबईला जाण्यासाठी आणि मुंबईतून उद्या रात्री ट्रेन आहे पॉंडिचेरी जाण्यासाठी तर तुम्हाला माझ्या ब्लॉग सुद्धा कळलंच आणि मित्रांनो रात्रीचा ट्रेनचा प्रवास कसा असतो हे सर्व तुम्हाला काय व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि पॉंडिचेरीमध्ये गेल्यानंतर तिकडे सुद्धा तुम्हाला मी परिसर दाखवणार आहे तुम्हाला माझ्या ब्लॉग सुद्धा कळलंच आणि ही ट्रिप मित्रांनो आम्ही किती पैशामध्ये कवर करतोय हे तुम्हाला बजेट बाय पॅकिंग व्हिडिओ गाईडिंगला देणार आहे तुम्ही एवढ्या एवढ्या पैशामध्ये फिरू शकता एन्जॉय करू शकता हे सर्व काय तुम्हाला मित्रांनो व्हिडिओच्या थ्रू कळलंच आणि चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू फोटो काढा कशी फोटो काढा मित्रो आता आपण एक स्टेशनवरती इथून आपण हुबळी गाडी पकडायची आहे आता बघूया कधी गाडी येते मला सोडायला आहे ओम आणि सूरज उद्या आपण मुंबईतून पॉंडिचेरी गाडी पकडायची आहे कारण उद्या चांगलं जायचं आपल्याला तर बघूया आता कधी गाडी येते आपण ट्रेनची वाट पाहतोय ट्रेन आली आहे मित्रांनो आपण फायनली कल्याणमध्ये पोहोचलो आता इथून मी मावशी जाणार फ्रेश होणार मग संध्याकाळी जाताना मी दाखवतो मी आणि माझ्यासोबत कोणा चेन्नईला जाताना तर चला आपण आता रात्री भेटतो 10 hours later नमस्कार मित्रांनो तर संध्याकाळचे 9:30 वाजलेत आमची ट्रेन आहे पॉंडिचेरीची 10:30 आणि हा आहे मयूर हा सुद्धा माझ्यासोबत येणार आहे पॉंडिचेरीला आणि या ट्रीपचं बजेट बॅक पॅकिंग मित्रांनो आम्ही लास्ट देणार आहे आम्ही 3 दिवसांमध्ये किती खर्च करतोय सर्व काही तुम्हाला या व्हिडिओच्या लास्टला पाहायला भेटणार आहे तर आता आम्ही इथून कल्याण जंक्शनला जाणार आहे ट्रेन पकडायला खूप गरम व्हायला लागले अरे खूप खूप म्हणजे खूपच तर चला तर मित्रांनो फायनली आम्हाला सीट भेटली आणि गाडी निघाली सुद्धा बघू शकता आता आपल्याला पोहोचायला कमीत कमी 2 दिवस लागणार म्हणजे आज रात्री आपण बसलो तर आपण परवा दिवशी सकाळी पोहोचणार तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्व कळेल आम्ही काय काय करणार आहे तर चला ये सब क्या देखना पड़ रहा
चाय चाय मित्रांनो, आता आपण घटप्रभा मध्ये पोहोचलोय. अजून खूप टाइम आपल्याला कॉलेज मध्ये पोहोचायला. उद्या सकाळी आपण 7:30 पोहोचणार आहे. तिथे ट्रेन थांबली आहे, तर चहा घेतलाय. बघूया अजून काय काय होतंय. इडली वडा मित्र. तर आता आपण बेळगाव या ठिकाणी पोहोचलो. आता इथे मी पाणी भरायला आलो. बंद करो हाथ जोड़ के. मैं मोर कसं वाटतंय तुला भावा? अरे कसं, एकदम भारी वाटतंय. पण जाम झोप आली आहे, झोपतोय. अरे तू हुबळी जंक्शन ला उठो, त्यानंतर काहीतरी खाऊ पिऊ आणि मस्त परत झोपू. अच्छा. तुम्ही तर आता आपण लोडा या जंक्शन वरती पोहोचलोय. तिथून अजून पॉडिजरी खूप लांब आहे. बघा किती टाइम लागतो. खूप मजा येते. एक्साइटमेंट तर खूप आहे करायला जायची. इथे गेल्यानंतर तुम्हाला मी सर्व काही शेअर करणार आहे या व्हिडिओच्या थ्रू. चला, हा ट्रेन जर्नीचा प्रवास तो मला या व्हिडिओ मी सर्व काही दाखवणार आहे. मी ट्रेन चालली. चला ये आप आते टाइम को हुबली मिले, हुबली में मत लो, हुबली चुटनी के बाद लो. ये चिक्की, ये कुंदा. कुंदा नहीं तो आपको एक चाय, एक कितना पैकेट चाहिए आपको? एक पाँच पैकेट. पचास रुपये. तुम्ही येताना मला फोन करा. मी आनंद येतो. कुंदा, कुंदा बेळगावचं कुंदा फेमस आहे इकडे. कुंदा म्हणजे काय? स्माइल बघ, भारी आहे. आता खायला पाहिजे का? नाही, कितीला? 160. मी 80 रुपये कमी कर. नाही घेतो. कल्याणवरून आलोय रे. बरोबर आहे भाऊ. हे लहान मध्ये काय भेटणार नाही आम्हाला. ते मोठं मध्ये जरा भेटते. त्याच्यामध्ये काय ते 150. एवढं काय करा, एवढं मोठं काय? दोघं जाय. आम्ही चीटिंग करताय तू. 50 लाई बेटा. व्यस्त आली आहे. व्हेज पुलाव आहे, व्हेज बिर्याणी. व्यस्त आली मी तो चपाती, दो भाजी, दाल फ्राय, राईस, चिकन ओनली व्हेज. वा किती रुपये? व्यस्त आली 130 रुपये. 130 व्हेज बिर्याणी, व्हेज पुलाव 100. चांगला राहता दादा. एकच साडे 12. Thank you.
मित्रों जे दिसत आहे 130 रुपयाचा आहे आणि इदा 100 रुपयाचा आहे पुलाव आणि हे वेज थाळी आहे एक प्रकारची दोन चपाती राईस दोन भाजी वरण आणि वेज पुलाव मित्रांनो आता आपण हुबळी स्टेशनवरती पोहोचलो जेवण ते सर्व घेऊन काय झालेलं आहे दोन सुद्धा चालले मग स्टेशन दाखवून हुबळीचं Three hours later. मित्रांनो आता आपण आरिस गॅस या जंक्शन वरती पोहोचलो तिथे खूप गर्दी आहे स्टेशन वर शकता संध्याकाळचे 5:30 वाजले चहा घेतलाय खूप कंटाळा आला ट्रेन मध्ये मी झोपलेलो 2 तास मध्ये अजून आपल्याला 1 रात्र काढायचे पाँडिचेरीला पोहोचायला उद्या काय होतंय आणि कधी भाषा काय समजत नाही तुला काय काय समजलं चाय चायशिवाय काय मला समजलंच नाहीये चाय आणि इडली डोसा बस काहीच नाही कॉफी 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 पण ते भलतच वाटते ते पिणं बरं ते अजून खूप काय आपल्याला हे करायचं अरे बाबा बस झालं असं वाटत ते चहा पिऊनच पोट भरणार आज रात्रभर आणि तो पुलाव खाऊन काही नाश्त्याला पण तेच होतं इडली डोसा आज रातच्या जेवणाला पण इडली डोसा समजत नाही दुसरं काय मागवायचं चर्च आहे ना चर्च चर्च स्टेशन स्टेशन के ऑपोजिट चर्च ये मेन स्ट्रीट है गांधी रोड एम जी रोड एम जी रोड हाँ ये एम जी रोड चेन्नई से जा रहा हूँ सीधा रोड चेन्नई सीधा 180 या 160 किलोमीटर है चेन्नई इस ऑटो स्टैंड ऑटो डोंट यूज ऑटो हिंदू मंदिर हिंदू मंदिर हाँ ये आप करिए वेरी गुड पॉइंट है ये मंदिर ये स्टेशन 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 से सेटलाइट बसिलिका चर्च सेम रोड है यू फाइंड मुर्गन टेम्पल मुर्गन टेम्पल हाँ पाण्डिचेरी सौ किलोमीटर महाबलीपुरम महाबलीपुरम मराठी मराठी आहे इकडून हिंदी ओमकार ब्लॉग्स ओमकार ओमकार ब्लॉग स्पेस ब्लॉग्स अभी ये क्या लिखा है मतलब क्या मतलब ये ना मकरम महारम मकरम का मतलब है 12 राशि है ना राशि हाँ ये 10th राशि कैप्रिकॉन इन इंग्लिश 10th राशि हाँ 10th इसमें राशि मकरम मकरम इन तमिल कॅप्रिकॉन इन इंग्लिश तर मित्रांनो अण्णांनी आपल्याला खूप माहिती दिली त्याबद्दल अण्णांचे खूप आभार थँक्यू अण्णा थँक्यू आता आम्ही यशवंतपुरी जंक्शनवरती पोहोचलो आहे जेवण वगैरे आम्ही काय घेणार नाही कारण की जेवण अजिबात आम्हाला आवडलेलं नाही आम्ही आता कुरकुरे खाणार आहे आज तर चला आता आतमध्ये जाऊया आपण त्याच्यावरच पोट भरतोय दिवसभर ते कुरकुरे खाऊन आपण झोपायचं आज कारण की जेवण अजिबात चांगलं नव्हतं मित्रांनो आम्ही हे घेऊन आलो बिस्किट पुडे आणि चिप्स कारण की सकाळी जेवण अजिबात चांगलं नव्हतं त्यामुळे आम्ही घेणार नाही जेवण आता त्याच्यावरतीच पोट भरणार आहे सकाळी गेल्यावरती गहू पाँडिचेरीला तिथे काय तर खाऊ घेऊ हे पण आपल्यासोबत येणार आहेत उद्यापासून काय
तमिल नहीं आती अपने काय बोलला तो मित्रांनो खूप दुःख आहे वेल्लोरमध्ये आणि इथं भात पेरणी सुद्धा झाली आहे बघू शकता पेरणे पण झालेले आहेत दुःख असल्यामुळे ट्रेन खूप स्लो झाली आहे खूप मजा येते आणि पोहोचणारच आहे पॉंडिचेरी स्टेशनवरती तर मित्रांनो आम्ही फायनली पॉंडिचेरीमध्ये पोहोचलोय स्टेशनवरती मयूर हाय मित्रांनो आम्हाला रात्री अण्णा भेटले त्यांनी सुद्धा आम्हाला खूप माहिती दिली आणि मागं दोघं आहेत ते सुद्धा आमच्यासोबत येणार आहेत फिरायला नींद हा मित्रांनो आम्ही आता इथं आलोय तरी खरं पण आता पहिल्यांदा आम्ही हॉस्टेल बघणार आहे फ्रेश होण्यासाठी कारण की खूप कंटाळा आलाय आंघोळ गेलेलं नाही 2 दिवस झालं आंघोळ करणार फ्रेश होणार मग फिरायला जाणार बघूया कुठे हॉटेल आहे काय हाऊ मच युअर बजेट रूम बजेट इज 1000 पर डे फोर पर्सन गेलेला ब्रो हा नो पर पर्सन बाइक आहे ब्रो गिव मी बाइक विल गो ऑन सेट ब्रो Got some PG, some hostel again. I have one home chair, back chair, ground floor. Okay, fish bowl, double cut, LC. All my hot water, all my everything. Thank you. मित्रांनो तुम्ही स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला असे बरेच भेटतील बाईक रेंटवर देणारे रूम मी करणारे आणि ग्रुप आता खूप महाग आहेत कारण की संडे असल्यामुळे आणि हॉलिडेज असल्यामुळे खूप रेट आहेत रूमचे 3000-4000 पण आपल्याला 3 लोक आहे आम्ही आता इथून बाईक घेतली 2 रेंटवरती तर मित्रांनो आम्ही ही गाडी घेतली शीट फाटकी आणि 500 रुपयामध्ये गजब बेज्जती आहे मित्रांनो आम्ही मॅप टाकलेला पण तो हॉस्टेल इथे नाहीयेच आता बघा दुसरा हॉस्टेल शोधतोय आम्ही बघूया ना थँक्यू तो किसको डिस्टर्ब नहीं होना चाहिए आप यंग आदमी हो ना इसलिए मैं आपको बता रहा हूँ तो थोड़ा साइलेंस से रहना और आराम से अपना एंजॉय करना का जाना ठीक है ना ओके ले जाओ आपको थैंक यू
कैसा लगा रूम ढूंढ के? एक घंटा तो रूम ढूंढने के लिए गया। आप कहीं गए जाता? आठ लैंग्वेज, मराठी, हिंदी, ऑल साउथ इंडियन, हिंदी, इंग्लिश, उर्दू। तर मित्रांनो, अशा प्रकारे रूम बुक केली पर पर्सन 250। तुम्ही हॉटेल बघितले सुद्धा, मला आता अंघोळीला चालला आहे, खूप मजा येते मित्रांनो। ते दोघं सुद्धा आमच्यासोबत होते ट्रेनमध्ये आणि आमच्यासोबतच पाँडिचेरी फिरणार आहेत पूर्ण। मिळालेल्या मित्रांनो खूप अनुभव येतो, वेगळा एक्सप्रेस भेटतो वेगळा, आपल्याला वेगवेगळ्या लँग्वेज शिकायला पाहिजे, जसं की तमिळ, तेलुगू, इंग्लिश, कारण की इकडे जास्त करून हिंदी आणि मराठी जास्त करून बोलत नाहीत, इंग्लिश तमिळ तेच जास्त बोलतात। मित्रांनो तुम्ही जर पाँडिचेरीमध्ये आला तर तुम्हाला स्टेशनच्या बाहेरच रेंटवरती बाईक भेटतील, मागे लागतील तुमच्या, घ्या घ्या करून। आणि तिकडे स्टेशनच्या बाहेर रेट खूप जास्त आहेत रूमचे, जसं की 4,000-5,000, कारण की आता उन्हाळा चालू आहे, सुट्ट्या लागल्यात सगळ्यांना, त्यामुळं रेट खूप आहेत। तर तुम्ही गुगलवरती सर्च करा हॉस्टेल असे, ते तुम्हाला चीपमध्ये भेटतील पर पर्सन 250 मध्ये, कारण की तिकडे स्टेशनच्या बाहेर खूप महाग आहेत मित्रांनो हॉटेल, 3,000-4,000। आम्हाला आहे हॉस्टेल उडकायला एक तास गेला, तर आता आम्ही फ्रेश होणार आहे, आंघोळ करणार, तुम्हाला मी सर्व काही पॉइंट दाखवतो। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा। असंच मित्रांनो अजून व्हिडिओ येत असतील आणि या हॉस्टेलचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन। तर चला